ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत, अशा माननीय श्री राजसाहेब ठाकरेंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांनी जरी नावं घेतलेली असली आणि जर समजा इतक्या लोकांनी नावं घेऊन देखील तुम्ही जर विसरला असाल तर श्री नरहरी शिरवळ, नीलमताई गोरे, आमचे अजितदादा पवार, नारायणराव राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मगासपासून कार्यक्रम पाहत असताना मला त्या परदेशी लोकांचं काय होत असेल मला प्रश्न पडला होता। खरं नंतर कोणीतरी समजून सांगा कार्यक्रम कशासाठी होता तो। आपण जर जाऊन जर समजा तामिळनाडूच्या सभागृहात बसलो तर काय होईल आपलं, ते त्यांचं होत असेल आता। त्यांना सांगा ते तैलचित्र म्हणजे ऑइल पेंटिंग, ऑइल पेंटिंग असं ते सतत सांगितलं पाहिजे काहीतरी असो। आज जवळपास एक 3-3.25 वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवरती देखील मुंबईभर आणि आज इथे सभागृहामध्ये देखील शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा अगोदर जवळपास 3-3.25 वर्षानंतर हिंदू हृदय सम्राट हे नाव लागत आहे। त्याबद्दल मी राहुल नार्वेकर तुमचं अभिनंदन करतो। आज इथे उपस्थित असलेले अनेक जण आणि उपस्थित नसलेले अनेक जण ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज अनावरण इथे होतंय। शेकड्याने लोक इथे आली, माननीय बाळासाहेबांनी त्यांना इथे पाठवलं। नार्वेकरजी माझी अशी विनंती आहे की अशी दोन तैलचित्र अजून असावीत, एक विधान परिषदेच्या सभागृहात असावं आणि एक विधानसभेमध्ये खाली असावं, म्हणजे अनेकांना कळेल आपण कोणामुळे इथपर्यंत आलो। माझ्या बाळासाहेबांबद्दल बोलायचं, मला मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे, बोट धरून चालतानाचा सहवास आहे, व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे, राजकारणामध्ये आलो तेव्हाचा सहवास आहे, त्याच्यामुळे सुरुवात कुठून करायची मला समजत नाही। पण जेव्हापासून मी त्यांना पाहिलं, आणि मी ज्यावेळेला अगदी शिशु वर्गात होतो त्यावेळेला मला माननीय बाळासाहेब स्वतः गाडी चालवत मला शाळेतनं न्यायला यायचे, एक घरातली व्यक्ती, एक शिवसेना प्रमुख म्हणून एक व्यक्ती, एक व्यंगचित्रकार म्हणून एक व्यक्ती, अशा विविध अंग ही मी एका माणसामध्ये पाहत होतो लहानपणापासून। मी मध्यंतरी एक माझं मी म्हटलं होतं ना की वारसा हा वास्तूचा नसतो, हा विचारांचा असतो।
जर माझ्याकडे काही आलं असेल, जर मी काही जपलं असेल, तर तो विचारांचा वारसा जपलाय. त्यांच्या तर काही गोष्टी नारायणराणेंनी सांगितल्या, त्या काही गोष्टी त्यांना सांगता येणार नाहीत, त्या वेगळ्या. मला ह्युमर म्हणून, विनोद म्हणून काही गोष्टी सांगता येणार नाहीत, पण तरी मी काही सांगेन, मला जशा आठवतील तशा मी सांगेन त्या गोष्टी. पण हा माणूस कसा होता, किती कुठच्या गोष्टींमध्ये मुलायम होता, कुठच्या गोष्टींमध्ये हा माणूस कडवट होता, जी गोष्ट मी लहानपणापासून एक कसा असता संस्कार करत नसतो कोणी माणूस, कृती घडत असताना ते संस्कार होत असताना ते वेचायचे असतात. ते संस्कार मी वेचत गेलो लहानपणापासून. मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की मी अत्यंत एक कडवट मराठी आहे, आणि मी माझा जन्म एका कडवट मराठी घरामध्ये झालेला आहे आणि एका हिंदुत्ववादी घरामध्ये झालेला आहे. हे कडवट मराठीपण हे मला लहानपणापासून पाहायला मिळालं, आजूबाजूला बघायला मिळालं, बाळासाहेबांच्या बोलण्यातनं ऐकायला मिळालं. आणि त्या बाबतीत हा माणूस बाहेर वेगळा आणि आतमध्ये वेगळा असा कधीच नव्हता. याचं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन. ही गोष्ट आहे 1999 सालची, ज्यावेळेला नारायण राणे मुख्यमंत्री होते, तेव्हाची विधानसभेची निवडणूक झाली. गोपीनाथराव आमचे मुंडे होते आणि काही कारणास्तव, आता त्या मी त्या राजकारणात मी जात नाही, फार खोलात जात नाही, परंतु त्या काही कारणास्तव शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही मुख्यमंत्री पदावरती अडत होती आणि ते काही घडत नव्हतं. त्या सह्या करायच्या होत्या, काही त्या सह्या घडत नव्हत्या, होत नव्हत्या. आणि जवळपास 15-20 दिवस इकडे आमदार खेचणं चालू होतं, काय काय गोष्टी सुरू होत्या. एके दिवशी दुपारची वेळ, दुपारची गोष्ट, मातोश्रीमध्ये मी बसलो होतो, इतक्यात गाड्यांचे आवाज ऐकू आले बाहेर. दुपारची 1:30-3 वाजले असेल आणि दोन गाड्या लागल्या. त्या दोन गाड्यांमधनं मला असं वाटतं आपले पुण्याचे कोण नाही, आता दिल्लीला असतात आपले जावडेकर आणि अजून एक 2-4 जण भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे असे बाहेर त्या गाडीमधनं आले. मला म्हणाले, राजसाहेब जरा साहेबांना, बाळासाहेबांना भेटायचं. म्हटलं, ते झोपलेत आता. विचार करा मी काय म्हणतोय ते. इथे सगळं चालू आहे बाहेर, सरकार बनवणं. म्हटलं, आता ते काही, म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ, ती त्यावेळेला ते झोपणं. उठल्यावरती म्हटलं, ते काय ते बोलते. नाही नाही, पण अर्जंट आहे, अतिशय अर्जंट आहे, आज आपलं सरकार बसतंय, त्याच्यामुळे बाळासाहेबांना आत्ता अर्जंट भेटणं गरजेचं. म्हटलं, अहो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ते आत्ता येणार नाहीत, भेटणार नाहीत. मग एक निरोप तरी द्याल का त्यांना, आम्ही खाली थांबतो. म्हटलं, दे निरोप देतो. म्हटलं मी, त्यांनी मला सांगितलं की आत्ता आमचं दोघांचंही असं ठरलेलं आहे की सुरेशदादा जैन हे आपल्या युतीचे मुख्यमंत्री असतील आणि सगळ्यांचं ठरलेलं आहे की बाबा ते आमदार खेचून आणतील, काही करून आणतील आणि मग आपलं सरकार बसतंय. तर फक्त हे बाळासाहेबांच्या कानावरती घालायचं होतं. ठीक आहे म्हटलं. वरती गेलो, काळोख होता, शांतता होती. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो, त्याच्यामुळे मी त्यांना उठवलं. म्हटलं, ए काका उठ, काका उठ, असे पालते झोपले होते. थोडा मोठ्याने आवाज काढला, म्हटलं, ए काका उठ, असे वळले. काय रे? म्हटलं, नाही त्यात आमच्याकडे खाली जावडेकर वगैरे सगळेजण मंडळी सगळे आलेले आहेत आणि ते म्हणतात की आजच्या सरकार बसेल. कसं? म्हटलं, ते म्हणतात की सुरेदा जैनना मुख्यमंत्री करायचं आणि बाकीचे सगळे ते आमदार निवडून आणतील, आजच्या संध्याकाळपर्यंतच आपलं सरकार बसेल. माझ्याकडे असं बघितलं त्यांनी.
त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरा कोणी बसणार नाही. वळले आणि झोपून गेले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरा कोणी बसणार नाही. मला त्या क्षणाला कळलं हा माणूस मराठी या गोष्टीसाठी ह्या माणसाने सत्तेवर लात मारली. जिकडे मराठीची गोष्ट असते तिकडे मराठीसाठी कडवटपणा, जिकडे हिंदुत्वाची गोष्ट असते त्यावेळेला तिकडे हिंदुत्वासाठी कडवटपणा. मला तोही प्रसंग आठवतोय ज्यावेळेला मी तिथे समोर खालीच्या रूममध्ये बसलो होतो, दुपारचीच वेळ होती आणि त्यावेळेला बाबरी मशीद पडली होती आणि बाबरी मशीद त्यावेळेला काय टेलिव्हिजनवरती काय यांच्यासारखं नव्हतं, पडली 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 असं काहीच नव्हतं. मागच्या माझ्या एका आंदोलनामध्ये एका सामोशाची गाडी कोणीतरी आमच्या लोकांनी उडवली काय ते पडली, इतक्या वेळा दाखवले पाहिजे सामोशे मोजून झाले. तर त्यावेळेला हे काही नव्हते असले प्रकार. त्यावेळेला ते नंतर एक आठवड्याभराने काहीतरी यायचं किंवा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये काही दाखवलं जायचं, पण त्यावेळेला संध्याकाळच्या बातम्यांवर पण कसं काही फारसं फुटेज नव्हतं, त्याच्यामुळे जे काय असायचं ते फोनवरती असायचं. बाबरी मशीद पडली हे कळलं होतं. दीड दोन तासानंतर एक फोन आला, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधून का कुठून तरी एक फोन आला आणि त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की इथे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत पण सुंदरलाल भंडारी असं म्हणतायत भारतीय जनता पक्षाचे की हे काय गोष्ट ही आमच्या भाजपच्या लोकांनी काही केलेली नाही आहे किंवा आम्ही कोणी केलेली नाही आहे, ही कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. मी होतो हा तिथे मी तुम्हाला सांगतोय आणि त्या क्षणाला बाळासाहेब बोलले जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की या त्या वेळेला त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावरती घेणं ही किती महत्वाची गोष्ट होती. पण अशा तुम्हाला असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहेत, आमच्या घरात घडलेले आहेत, असे अनेक प्रसंग आहेत. तो माणूस जेवढा कठोर होता कडवट होता, मी तुम्हाला मगाशी बोललो तेवढाच मुलायम होता, तेवढाच साधा होता. मी त्यांचे विनोद काही काही तर सांगता पण येणार नाहीत. मला असं वाटतंय मी लहान होतो आमच्या आजोबा जेव्हा गेले त्याच्यानंतर मला असं वाटतं एक 74-75 सालची गोष्ट असेल, आमचा पोर्तुगीज चर्चला आमच्या आजोबांचा पुतळा बसवला होता. वसंतदादा पाटील त्यावेळेला त्या पुतळ्याच्या अनावरणाला होते आणि त्या पुतळ्याचं अनावरण झालं सगळं झालं, मग सगळ्यांची दादांची वर भाषण झाली, बाळासाहेबांचं भाषण सुरू झालं. स्वतःच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय प्रबोधनकरांचं आणि बाळासाहेबांनी भाषणामध्ये असं सांगितलं की आज मी हा पुतळा बघितला, ह्याच्या आधी पाहिला असतं तर बरं झालं असतं, कारण हा पुतळा माझ्या वडिलांपेक्षा मधुदंडवतींच्या वडिलांच्या पेक्षा जास्त चांगला दिसतोय म्हणे. त्यांचा ह्युमर कुठे कसा जागा होईल ना काही नेम नसायचा. मला असं एकदा आठवतंय आम्ही पुण्याला होतात, मी एकाचंच फक्त नाव घेऊ शकतो कारण ते नाव सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार नाही मजा येणार नाही, पण एका व्यक्तीच्या घरी ते पु ल देशपांडेंचा वाद जेव्हा झाला होता तो वाद झाल्यानंतर मी एकदा पुलंदा भेटून बाहेर पडलो, बाळासाहेबांना फोन केला, म्हटलं असं असं आहे, म्हटलं मला असं वाटतं की पुलंदा तू भेटलं पाहिजेस कारण म्हटलं मला खूप तब्येत खूप खराब दिसते. मला म्हणले मुंबईला ये मग आपण बोलू, गेलो. मग त्याच्यानंतर एक आठवड्याभराने आम्ही पुलंदकडे गेलो, सकाळी गेलो पोचलो वगैरे सगळं झालं. मला म्हणाले संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे, म्हटलं बरं. ज्या ठिकाणी गेलो आम्ही तिकडे तो माणूस इतका पकपक 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 करत होता, आम्ही दोघेच जण होतो. बाळासाहेब म्हणाले अरे काय तुमच्या काय बिअर बिअर काय आहे की नाही काय, अरे हो विसरलोच, म्हणून आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्या गेल्या बाळासाहेब बोललो 4-5 जण कोणाला तरी बोलो बाहेरून हा पकवणार. मग मी भीमसेन अण्णांना फोन केला, ते म्हणाले मी एक पाऊण तासात येतो. मग मी रवी परांजपेकरांना फोन केला, ते म्हणाले मी एक अर्ध्या तास एक तासात येतो. अजून एक 2-4 जणांना मी फोन केले, सगळेजण बोलले मी पाऊण तासात येतो अर्ध्या तासात येतो वगैरे वगैरे. माफ करा मी नाव घेतोय पण मला नाव घेतलं पाहिजे कारण नाव जर घेतलं नाही तर तो विनोदच पूर्ण होत नाही. बीजी शिर्केंना फोन केला, बीजी शिर्के मोठे उद्योगपती तुम्हाला माहिती असतील,
त्यांना फोन केला, ते समोरच राहायचे तिकडे. ते म्हणाले की 5 मिनिटात आलो. मग ते आणि त्यांची एक त्यांचा मुलगा, दोघे जण आले, बसले. मग सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि बऱ्याचदा बाळासाहेबांचा असा विषय असा कुठेतरी यायचा. मग त्यांचं ते सकाळी त्यांना ते सुरू व्हायचं, सकाळी निघता येत नाही मला, मग मला ते टॉयलेटला लेट, असा सगळा विषय निघाला. त्याच्यावरती बी जी शिर्केंनी त्यांना सांगितलं की बाळासाहेब तुम्ही सकाळी रात्री काय ते घेतात ते इसाबगुल, ते इसाबगुल का नाही घेत? तर बाळासाहेब बोलले की हका हो. ते बोले मी रोज रात्री 5 चमचे घेतो. बाळासाहेब बोले 5 चमचे? हो म्हणे, गेली 25-30 वर्ष झाली मी 5 चमचे घेतो. मग सकाळी काय सिपोरेक्स का? अच्छा, हे आईच्या वेळेला कुठून येईल हे त्यांचं काही सांगता यायचं नाही. बरं, असे इतके अनेक प्रसंग आहेत की जे मला तुमच्याशी बोलता पण येणार नाही जाहीररित्या. म्हणजे मी अनेक लहानपणापासून गोष्टी बघितल्या, पराभव झालेले अनेक लोक यायचे, रडत यायचे, त्यांना सांभाळणारे बाळासाहेब, निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज ज्या वेळेला यायच्या त्यांच्याबरोबर कसे बोलणारे बाळासाहेब, सगळं मी लहानपणापासून पाहत आलो. आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व मी लहानपणापासून पाहत आलो, त्यांच्याबरोबर वावरलो, त्यांचा सहवास मला मिळाला. मला असं वाटतं की मी खरंच सांगतो, त्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे मी त्या गोष्टी ज्या पाहू शकलो, ते पाहू शकल्यानंतर देखील म्हणूनच मी एक स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो, नाही तर माझी हिंमत झाली नसती. त्याच्यामुळे यश आलं तरी हुरळून जात नाही, पराभव झालं तरी खचून जात नाही. त्या सगळ्या का? तर हे लहानपणापासून बाळासाहेबांना पाहत आलो म्हणून ही माझ्याकडनं मला ही गोष्ट मला मिळाली. ह्याच बाळासाहेबांवरती मी फोटोबायोग्राफी, त्यांची एक पुस्तक त्यांचं मी प्रकाशित केलं होतं. बाहेर लागले फोटो बरेचसे रचलेच आहेत. ते पुस्तक देखील मी काढताना, निर्माण करताना मी जवळपास एक 17-18 हजार फोटो पाहिले होते आणि त्यातले जवळपास फक्त 700-800 फोटो मी निवडले त्या पुस्तकामध्ये. आणि सगळा आलेख बाळासाहेबांचा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आलेला आहे, आणलेला आहे. आणि हेच मी जे लहानपणापासून पाहत आलो, बघत आलो, हीच मला असं वाटतं माझ्यासाठी, मी मनापासून तेव्हा बाळासाहेब होते पण मी आज ही गोष्ट बोलू शकतो की तीच माझी श्रद्धांजली. आज माननीय बाळासाहेबांचं तैलचित्र इथे लागतंय, या विधान भवनात लागतंय. या विधान भवनामध्ये त्यांनी इतके त्यांचे शिलेदार ज्या पाठवले, त्या बाळासाहेबांचं तैलचित्र आज इथे लागतंय. त्याबद्दल मी नार्वेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.